माझ्या भगिनी आणि बंधूंनो एकवीस तारखेला महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकाच्या निमित्ताने आपण सर्व लोक मतदान करणार आहोत आपण मतदान करतो म्हणजे नेमकं काय करतो आपण मतदान करतो म्हणजे पाच वर्षाकरता कोणाला तरी चा, चा, आपल्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी देतो पाच वर्षाकरता आपलं भविष्य आणि भवितव्य हे कुठल्या तरी व्यक्तीच्या पार्टीच्या हातामध्ये देतो पाच वर्षाकरता आपल्या विकासाची धुरा ही कोणाला तरी आपण सोपवत असतो बंधू मतदान करणं हे गुंतवणूक करण्यासारखं आहे चांगली गुंतवणूक जर केली तर त्याच्यावर चांगलं व्याज मिळतं परतावा मिळतो चुकीची गुंतवणूक केली तर त्याच्यावर व्याज मिळत नाही कधी कधी परतावाही मिळत नाही आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलेलो आहे गुंतवणूक तुम्हाला करायची आहे मतांची गुंतवणूक आहे ती चांगल्या बँकेमध्ये झाली पाहिजे चांगल्या पक्षामध्ये झाली पाहिजे मग आपल्या समोर पर्याय काय आहेत पहिला पर्याय आहे आमचा पण आमची बँक अशी बँक आहे ज्या बँकेचे प्रमुख नरेंद्र मोदी आहेत ज्या बँकेमध्ये मी आहे गिरीश भाऊ आहे बाळासाहेब आहे देवेदेताई आहे हिरे आहेत या मंचावरचे सगळे लोक ज्या बँकेमध्ये बंधू भगिनी न ही अशी विकासाची बँक आहे या बँकेमध्ये तुमच्या मताची गुंतवणूक तुम्ही केली तुमच्या मताच फिक्स डिपॉझिट पाच वर्षाकरता तुम्ही केलं तर पाच वर्षामध्ये पाच पट विकासाच व्याज देऊन तुमची गुंतवणूक तुम्हाला परत करू पण बंधू भगिनी न एकीकडे एक आमची बँक आहे आणि दुसरीकडे काही बँक आहे त्यांनी ऍडव्हर्टिजमेंट मोठी लावली आहे फलकं मोठे मोठे आहेत फोटो मोठे मोठे आहेत जाहिरातबाजी खूप आहे पण त्या बँकांची हालत कशी आहे एक बँक आहे उद्धव ठाकरेंची आदित्य ठाकरेंची त्या बँकेची अवस्था कशी आहे ती लेना बँक आहे देना बँक नाही आहे त्यांना देणं समजतच नाही लेणंच समजत त्यामुळे लेना, लेना बँकेने एकदा घेतलं की देणं येतच नाही परत काही नाही दुसरी बँक आहे राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या काही दिवसापुरतं ती बँक बंद करून ठेवण्यात आलेली आहे तिसरी बँक आहे जी बँक आहे सन्मान्य राज ठाकरेंची या बँकेची अवस्था काय आहे हेड ऑफिस कृष्णकुंज आमची कुठेही शाखा उरलेली नाही त्यामुळे आता बंधू आता नेमकं या ठिकाणी आपल्याला गुंतवणूक करायची मतांची तर कुठे करणार भारतीय जनता पक्षामध्येच आपली गुंतवणूक होणार कारण विकासाचं दुसरं नाव काय भारतीय जनता पार्टी विकास कोणाला करता येतो भारतीय जनता पार्टी अरे लोकसभेमध्ये आमच्यावर विश्वास विधानसभेमध्ये आमच्यावर विश्वास नगरपालिकेत आमच्यावर विश्वास आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये देखील आमच्यावरच विश्वास बंद भगिनी न काही लोक या ठिकाणी येतात काय काय त्या ठिकाणी सांगतात यो केलं त्यो केलं नकला करतात या नकलाकारांना मला एवढं सांगायचं आहे या निवडणुकीनंतर तुमच्याजवळ तेवढंच एक काम उरणार आहे नकला करण्याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम केलं जाणार राहणार नाही मी तुम्हाला विनंती करतो बंधू भगिनींनो ते देखील माझे चांगले मित्र आहेत नकला फार चांगल्या करतात पण माझी विनंती आहे आता निवडणुकीनंतर त्यांना काम उरणार नाही आहे या महाराष्ट्रात त्यांच्या सर्व शाखा बंद झाल्या आहेत किमान गणेशोत्सवात तरी त्यांना नक्कल करण्याकरता या ठिकाणी बोलवा मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे खरं म्हणजे त्यांना असं वाटलं मागच्या निवडणुकीमध्ये भुजबळांची नक्कल केली तर म्हणाले लोकांनी मत दिले आता म्हणाले देवेंद्र फडणवीसची नक्कल केली तर लोक मत देतील लोकांना एवढं मूर्ख समजले का अरे एकदा नकलेला भुलले वारंवार थोडी भुलणार आहे एकदा नकलेला भुलून पाच वर्षाकरता तुम्हाला दिली तुम्ही पाच वर्ष केवळ नक्कलच केली काही कामच केलं नाही त्यामुळे आता तुम्हाला या ठिकाणी नकलेच्या आधारावर मत घेता येणार नाही पाच वर्षामध्ये काय सांगितलं सांगितलं आम्ही कुंभमेळ्याचं त्या ठिकाणी काम केलं म्हणाले नाशिक आम्ही बदललं बरं बोलताना विरोधाभास काय एकीकडे एक म्हणाले की सरकारने पैसाच दिला नाही पैसा आम्हीच आणला दुसरीकडे म्हणाले सरकारने पैसा दिला तर काय आमच्यावर उपकार केले ते तर त्यांचं कर्तव्यच होतं अरे एकदा ठरवून घ्या सरकारने दिले की नाही दिले मग त्याच्यानंतर बोला आणि देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये एकाच गोष्टीकरता प्रसिद्ध आहे देवेंद्र फडणवीसचा आकडा कधीही चुकत नाही तो जे सांगतो ते बरोबर असत चुकीच्या गोष्टी सांगत नाही आकडा म्हणजे त्यांना तो त्यांचा आकडा वाटेल तो नाही लावायचा आकडा नाही तो देवेंद्र फडणवीसचा संबंध नाही देवेंद्र फडणवीस बजेटवाला आहे बजेटचा आकडा आपल्याला माहिती आहे तो त्यांचा आकडा जो असतो त्या आकड्याशी आपला काही संबंध नाही आहे तुमचंही घर समज नको बंधू भगिनी न कुंभमेळ्याचं काम आम्ही सरकारमध्ये आलो या नाशिकमध्ये कुठलंही काम सुरू झालं नव्हतं यांना कुठलं स्वप्न पडलं माहीत नाही ते म्हणाले दोन हजार तेरालाच निविदा निघाल्या होत्या त्या कुठल्या निघाल्या मला माहिती नाही कुठलंही काम या ठिकाणी झालं नव्हतं पहिल्यांदा आम्ही गिरीश महाजन यांना कुंभमेळा मंत्री म्हणून एक डेजिग्नेशन दिलं आणि सांगितलं सगळं काम हे मंत्री या ठिकाणी करतील आणि मी विचारू इच्छितो राज ठाकरेंना राज ठाकरेजी तुम्ही विसरलात तुमचाच मला फोन आला होता आमच्या महानगरपालिकेची स्थिती ठीक -थी नाही आहे आम्ही एक नवा पैसा देखील देऊ शकत नाही आम्ही जे पैसे खर्च करायचे ते देखील तुमच्या सरकार तर्फे द्या परत तुम्ही विसरला असलात तरी मी विसरलो नाही हे मृतळक जी आपले माझ्याकडे पत्र घेऊन आले होते प्रत्येक पत्राची नोंद असते त्या पत्रात लिहिलं होतं महानगरपालिका एक नवा पैसाही खर्च करू शकत नाही त्यामुळे महापालिकेच्या हिस्चे पैसेही राज्य सरकारने दिले पाहिजे बंधू भगिनी या ठिकाणी एकवीसशे एकोणीस पॉईंट अकरा कोटी रुपये हे राज्य सरकारने या नाशिकच्या कुंभमेळ्याकरता दिले नाशिकचा चेहरा मेहरा जो बदलला तो या पैशातन बदलला अरे सँक्शन तर याच्यापेक्षा जास्त केले होते पण तुम्ही खर्च एवढेच करू शकलात त्यामुळे एवढा पैसा या ठिकाणी जवळजवळ बावीसशे एकोणीस पॉइंट अकरा कोटी रुपये हे या ठिकाणी या कुंभमेळ्या करता राज्य सरकारनं दिले आणि राज्य सरकारच्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं या नाशिकचा चेहरा या ठिकाणी बदलायचं काम झालं मी गिरीश महाजनांचं अभिनंदन करतो या ठिकाणी आमच्या आमदारांचं अभिनंदन करतो हा कुंभमेळा त्यांनी अंगावर घेतला एखाद्या गड्यासारखे राबराब लाभले त्या ठिकाणी रक्ताचं पाणी त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं या कुंभमेळाला या ठिकाणी यशस्वी केल्यानंतर ज्यावेळी तिकडे मध्य प्रदेशचा कुंभमेळा झाला यापूर्वी कुंभमेळा व्हायचा तर आम्हाला लोक सांगायचे कसा मध्य प्रदेशचा कुंभमेळा होतो तो, तो बघा आणि तसाच तुम्ही करा साधू संतांनी मला गिरीशजींना बोलवून सांगितलं जसा तिकडे होतो उज्जैनला तसाच करा पण या कुंभमेळ्यानंतर त्यांनी उज्जैनच्या मंत्र्यांना बोलवलं आणि सांगितलं गिरीश महाजनांनी जसा कुंभमेळा केला तसा उज्जैन मध्ये आता कुंभमेळा करून दाखवा बंधू भगिनीं या ठिकाणी जे काम केलंय ते काम आम्ही निश्चितपणे सांगणार आहोत आणि जे केलं नाही त्याचं आम्हाला श्रेय देखील घ्यायचं नाही पण खऱ्या अर्थानं कुठलंही काम न करता केवळ या ठिकाणी डायलॉग बाजी करायची आणि त्याच्या आधारावर काहीतरी सांगायचं काय सांगितलं सांगितलं नाशिककरांना नाशिकच्या बाहेर घालवणार अरे नाशिककरांना नाशिकच्या बाहेर कोण घालवू शकतं नाशिकच्या बाहेर नाशिककर घालवणार पण तुमच्या पक्षाला घालवणार नाशिककरांना नाशिकच्या बाहेर कोणी घालवू शकत नाही मला कधी कधी आश्चर्य वाटतं निवडणुका आल्या कि लोक किती खालच्या स्तराला जाऊन काम करतात आमच्या शिवसेनेच्या मनसेच्या लोकांनी स्वतःच एक नियमांची नियम यादी तयार केली त्याला डी सी आर नाव लिहिलं त्यांच्या मनात आले तसे नियम केले त्यात बदल केले सोशल मीडियावर चालवून दिली आणि सांगितलं ही बघा यादी नाशिकच्या छोट्या घरांना धोका नाशिकच्या छोट्या रस्त्यावरच्या घरांना धोका नाशिकच्या कपाटांना धोका अरे काळजी करू नका नाशिकची काळजी घेण्याकरता आम्ही आहोत कारण आमची ही पावन भूमी आहे ही पवित्र भूमी आहे या भूमीवर राहणारा प्रत्येक व्यक्ती आमच्याकरता पवित्र आहे मी तुम्हाला शब्द देतो या लबाळांच्या लबाळीच्या भूल थापांना बळ बळी पडू नका नाशिकची डी सी आर ची जी काही यादी या ठिकाणी दिली ही यांच्या कपोल कल्पित कपाळात निघालेली यादी आहे खरे जे डी चे रूल आहेत मी तुम्हाला सांगतो राज्याचा मुख्यमंत्री म्हणून राज्याचा नगर विकास विकासाचा मंत्री म्हणून छोट्या रस्त्यावरची घरं यांना देखील रिडेव्हलपमेंट करता टीडीआर करता पूर्णपणे आपण त्यात प्रोव्हिजन केलेला आहे जे कपाट आहेत त्यांना देखील योग्य प्रकारे त्या ठिकाणी रेग्युलराईज करण्याच्या संदर्भातली व्यवस्था ही केली आहे पण बंधू या ठिकाणी आम्ही जे चांगलं केलं ते कशाकरता सांगितलं जाईल कारण आपल्याला माहिती आहे या लोकांनी निवडणुका आजपर्यंत जिंकल्या त्या विकासावर नाही जिंकल्या निवडणुका आल्या की भावनात्मक बोलायचं निवडणुका आल्या की वेगवेगळ्या गोष्टी बोलायच्या आता या ठिकाणी उद्धवजी आले आणि या ठिकाणी म्हणाले की कर्जमाफी झाली पाहिजे खरी गोष्ट आहे आम्ही देखील कर्जमाफीच्या बाजूच्या आम्हाला देखील वाटत शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि हे सरकार निश्चित योग्य वेळी कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही पण प्रश्न आहे की दोन हजार नऊ साली कर्जमाफी झाली तुम्ही बँकांची कर्जमाफी केली शेतकऱ्याची नाही दोन हजार दहा साली तो शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला तो पुन्हा आत्महत्या करायला लागला अरे दोन हजार नऊ साली कर्जमाफी झाल्यानंतर दोन हजार दहा साली सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये झाल्या आणि म्हणून आमचं म्हणणं आहे आम्हाला शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची नाही आहे त्याला कर्जमुक्त करायचं आहे त्याला आम्ही सक्षम करू आणि त्यानंतर कर्जमाफी करू ती कर्जमाफी झाल्यानंतर आमच्या या शेतकऱ्यावर कधीही आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही पण माझा दुसरा सवाल उद्धवजी आपल्याला आहे आपल्याला जर या शेतकऱ्याचा इतका कळवळा आहे तर पंचवीस जिल्हा परिषदेच्या निवडणुका चाललेल्या आहेत एक तरी जिल्हा तुम्ही सांगा की ज्या जिल्ह्यातल्या एका तरी गावामध्ये जाऊन शेतकऱ्याकरता तुम्ही सभा घेतली शेतकऱ्याकरता तर जाऊ द्या तुमच्या उमेदवाराकरता मतं मागण्याकरता तुम्ही सभा घेतली अरे तुम्ही काय शेतकऱ्यांबद्दल बोलताय तुमच्या अठरा सभा मुंबईमध्ये एक सभा नाशिकच्या शहरामध्ये एक सभा पुण्याच्या शहरामध्ये एक सभा ठाण्याच्या शहरामध्ये एक सभा पिंपरी चिंचवडच्या शहरामध्ये महाराष्ट्राचा तुमचा प्रचार संपला ह्याच्या पलीकडे तुम्ही प्रचाराला देखील गेला नाहीत अरे शेतकऱ्याबद्दल जर बोलायचं असेल तर शेतकऱ्यामध्ये जाऊन बोललं पाहिजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकही सभा तुम्ही घेतली नाही तुमची चूक नाही कदाचित तुमच्या पक्षातल्या लोकांना असं वाटत असेल की साहेब त्याच ठिकाणी जातात जिथे मोठं मोठं बजेट असतं जिथे छोटं छोटं बजेट असतं तिथे काही साहेब जात नाही असं तुमच्या लोकांना वाटत असल्यामुळे त्या ठिकाणी तुमचे लोक तुम्हाला नेत नसतील आणि म्हणून निवडणुका आल्या की शेतकऱ्याचं बोलायचं निवडणुका आल्या की कर्जमाफीचं बोलायचं हो आम्हाला माहिती आहे शेतकऱ्यासमोर अडचण आहे आज कांद्याची अडचण मोठी आहे आम्हाला त्याची कल्पना आहे आचारसंहिता चालू आहे आचारसंहिता संपल्याबरोबर या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीशीही सरकार उभं राहील अरे त्या काँग्रेसने केलेला सात वर्षाचा करार त्या माध्यमातून तो संपुष्टात आल्यानंतर निर्यात बंदी येत होती या देवेंद्र फडणवीस भाऊ आमचे नेते त्या ठिकाणी दिल्लीत जाऊन बसले आमच्या निर्मला सीतारामन केला आणि त्या ठिकाणी निर्यात बंदी होणार नाही निर्यात सुरू राहील अशा प्रकारचं काम हे आमच्या सरकारनं त्या ठिकाणी केलं आणि म्हणून कांद्याचा शेतकरी असो शहरात राहणारा असो गरीब असो मध्यमवर्गीय असो या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे आमच्या माध्यमात होत या नाशिक शहरामध्ये काय दाखवतात या ठिकाणी दाखवतात बोटनिकल गार्डन केलं बोटनिकल गार्डन पाच वर्षामध्ये काय केलं टाटाला आणलं आणि गार्डन केलं आणि त्याकरता तुमची थोडी आवश्यकता होती टाटा स्वतः येऊनही करू शकले असते तुम्हाला त्याकरता निवडून थोडी दिलं होतं तुम्हाला निवडून दिलं होतं शहरातल्या गरीबाला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे शहरातल्या गरीबाला घर मिळालं पाहिजे शहरातल्या झोपडपट्टीमध्ये काम झालं पाहिजे शहरातल्या आतल्या भागातले रस्ते चांगले झाले पाहिजे शहरात दिवाबत्तीची सोय झाली पाहिजे घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे सांडपाण्याचा निचरा झाला पाहिजे सांडपाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे याकरता तुम्हाला निवडून दिलं होतं त्याबद्दल बोलतच नाही बोटनिकल गार्डन बोटनिकल गार्डन बोटनिकल गार्डन बोटनिकल गार्डन बोट अरे तुम्ही थोडी फायदा केलाय ते तर होतच त्या ठिकाणी त्याच्यात काही लाईट फिट लावले चांगलं केलं तेही चांगलं काम हे तुम्हाला सांगतो की राज ठाकरे हे कल्पक आहे त्यामुळे त्यांना कल्पनाशक्ती खूप आहे फक्त ती चुकीच्या ठिकाणी नेहमी लागते त्यामुळे त्यांची ही हालत होते जी चांगल्या ठिकाणी लावली तर काही त्याच्यात अडचण नाही आहे पण चांगल्या ठिकाणी त्या ठिकाणी लावत नाही खरं म्हणजे मला कधी काही आश्चर्य वाटतं आता आपले गीते भाऊ या ठिकाणी आहेत अनेक वर्ष ते सोबत देखील होते मला सांगा मनसेने कशाकरता आंदोलन केलं होतं कुसुमाग्रज करता दरवर्षी आंदोलन कुस्मागराजांची समाधी त्याच्यात नीट व्हावं सगळं तिथलं व्हावं म्हणून दरवर्षी आंदोलन आणि तुमची सत्ता होती तर विसरूनच गेला कुसमागराज तिथेच राहिले आणि बोटनिकल गार्डन बोटनिकल गार्डन अरे बाबा बोटनिकल गार्डन महत्वाचं आहे पण कुसुमागराजांनी आपल्या मराठीला अस्मिता दिली आहे आपण मराठीचे सगळे एवढे लढभय्य लोक कसे विसरून गेलो त्यांना त्यांची आठवणी आपल्याला आली नाही आणि या ठिकाणी आपण मतं मागताना त्यांच्या नावाने आणि मतं मी आले की टाटा हे खूप आहे म्हणजे टाटा म्हणजे त्यांना टाटा कुसमागराजांना हा टाटा नाही टाटा चांगलेच आहे त्याची काळजी करू नका बंधू भगिनी न त्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचा पक्ष मत मागतोय तो विकासाकरता मागतोय या पुढे आपल्या शहरामध्ये या, या नाशिकमध्ये परिवर्तन झालं पाहिजे इथल्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या करता खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी मत मागतोय बंधू आपलं शहर निर्मल झालं पाहिजे घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे घनकचऱ्यापासनं या ठिकाणी केवळ खत निर्मिती नाही पेलेटची निर्मिती झाली पाहिजे विद्युत निर्मिती झाली पाहिजे सांडपाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे या गोष्टीकरता आम्ही मत मागतोय आज देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे मोदीजींच्या सरकारमधली एक एक योजना ही सामान्य माणसाकरता योजना आहे माननीय मोदीजींनी सांगितलं या भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे प्रधानमंत्री आवास योजना त्यांनी सुरू केली काय म्हणाले मोदीजी अरे स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर जर आमच्या गरीबांना आम्ही घर देऊ शकत नसू तर या स्वातंत्र्याच नेमकं का मोल काय आहे आणि म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला घर देण्याचा संकल्प मोदीजींनी घेतला दोन हजार बावीस साला पर्यंत प्रत्येक गरीबाला घर द्यायचं आहे आणि मोदीजींनी सांगितलं हे घर देत असताना त्याची जात पाहू नका त्याचा धर्म पाहू नका त्याचा पंथ पाहू नका त्याची भाषा पाहू नका तो हिंदू आहे का मुसलमान आहे पाहू नका तो या ठिकाणी बौद्ध आहे का या ठिकाणी ओबीसी आहे हे बघू नका तो कुठली भाषा बोलतो बघू नका तो कुठल्या पंथाचा आहे बघू नका गरीबाची जात गरीबी आहे गरिबाचा धर्म गरीबी आहे गरीबाचा पंथ गरीबी आहे गरीबाची भाषा गरीबी आहे त्यामुळे जो गरीब आहे त्या प्रत्येक गरीबाला दोन हजार बावीस सालापर्यंत घर द्यायचं आहे पण मी आपल्याला सांगतो या महाराष्ट्रामध्ये गिरीश भाऊंनी आम्ही कॅबिनेटचा निर्णय केलाय मोदीजींचं स्वप्न महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीस सालापर्यंत नाही हे स्वप्न दोन हजार एकोणीस सालापर्यंत आपल्याला पूर्ण करायचं आहे गिरीश भाऊ बाळासाहेब मी तुम्हाला विनंती करतोय आज बघा ही अति विराट प्रचंड सभा या ठिकाणी आहे या सभेतनं एक गोष्ट स्पष्ट झाली आहे ही जनता तुम्हाला एखादी सत्ता देणार आहे ही सत्ता आल्यानंतर पहिलं काम काय करा आपल्या झोपडपट्ट्यामध्ये राहणारा गरीब जो बेघर आहे जो कच्च्या घरामध्ये राहतो आहे त्याच्या घरांचा प्रस्ताव प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून तयार करा मी तुम्हाला शब्द देतो जेवढ्या घरांची तुम्ही मागणी कराल तेवढी घरं तुम्हाला या ठिकाणी देण्याचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार करेल हे जुन्या सरकार सारखी इंदिरा आवासची योजना नाही आहे इंदिरा आवास, आवास योजनेमध्ये दहा घरं यायची पाच घर तोंड पाऊ पाऊ वाटली जायची पाच घरं कुठे जायची कोणाला समजायचं नाही ही तशी योजना नाही आहे ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची योजना आहे की ज्या योजनेच्या माध्यमातन प्रत्येक गरीबाला या ठिकाणी घर मिळणार आहे बंधू भगिनींदू आज सामान्य माणसाकरता काय हवंय अन्न वस्त्र निवारा हवाय शिक्षण आरोग्य रोजगार हवाय एकीकडे या ठिकाणी गरीबाला घर गर देण्याचं काम आम्ही करतोय आणि दुसरीकडे या ठिकाणी गरीबाला आरोग्य मिळालं पाहिजे गिरीश भाऊंचं मी अभिनंदन करेन गिरीश भाऊंनी रेकॉर्ड तयार केला मला तर असं वाटतं लवकरच बुक मधन देखील त्या रेकॉर्डला मान्यता मिळेल त्यांनी या ठिकाणी जे आरोग्य शिबिर घेतलं त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातन प्रत्येक गरिबापर्यंत आरोग्य पोचवण्याचं काम त्यांनी केलं आमचे उद्धवजी या ठिकाणी आले आणि म्हणाले आम्ही सगळ्यांना मोफत आरोग्य देणार खरं म्हणजे त्यांची गाडी थोडी लेट झाली कारण मोफत आरोग्याची व्यवस्था गिरीश भाऊनी आधीच केली आणि आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून बाराशे आजारांकरता प्रत्येक गरीबाला मोफत उपचार हा त्या ठिकाणी मिळणार आहे कोणालाही या ठिकाणी खऱ्या अर्थानं पैसे नाही म्हणून मरायची व्यवस्था होणार मरायची अवस्था येणार नाही आपल्या मोदीजींनी काय केलं आज प्रत्येकाला हार्टचं ऑपरेशन करावं लागतं हे हार्टचं ऑपरेशन हे इतकं महाग आहे त्याचा स्टेंट पन्नास हजार रुपयाचा होता मोदीजींनी निर्णय केला आणि हा स्टेंट साडेसात हजार रुपयाचा केला पंच्याऐंशी टक्क्यानं या स्टेंटचा भाव हा मोदीजीनं कमी केला आणि मी तुम्हाला सांगतो तुमच्या गावामध्ये तुमच्या झोपडपट्टीमध्ये तुमच्या घरामध्ये कोणीही गरीब असेल गरजू असेल त्याचं जर ऑपरेशन होत नसेल आमच्याशी संपर्क साधा सरकारने योजना तयार केली आहे प्रत्येक गरीबा करता या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्यांना आरोग्याची सेवा दिली जाणार आहे या नाशिकचं औद्योगिकीकरण पूर्ण थांबलं होतं था। आपल्याला माहिती आहे बेरोजगारांच्या हाताला जर काम द्यायचं असेल तर उद्योग आले पाहिजे उद्योगाशिवाय या ठिकाणी रोजगार येऊ शकत नाही या ठिकाणी उद्योग आले पाहिजे सातत्याने आमदारांचा माझ्या मागे सातत्याने पाठपुरावा होता की आमच्या नाशिकला उद्योग द्या नाशिकला उद्योग द्या महिंद्राशी मी बोललो महिंद्रा कंपनीला एक फार मोठा या ठिकाणी ऑटोमोबिल उद्योग लावायचा होता ऑटोमोबिल उद्योगच काय माहिती माहितीये एक गाड्या बनवण्याचा कारखाना आला तर त्याची इकोसिस्टीम तयार होते एक इकोसिस्टम तयार झाली तर त्यातनं लाखो लोकांना रोजगार मिळतो आपण बघा आज औरंगाबाद मध्ये ऑटोची इकोसिस्टम तयार झाली तर त्यातनं त्या ठिकाणी रोजगार तयार झाला पुणे हे तर ऑटो हब झालं अनेक वर्षापासून आमचा प्रयत्न सुरू होता या नाशिकमध्ये एक अँकर उद्योग आला पाहिजे एक अँकर उद्योग आला तर मोठ्या प्रमाणात उद्योग येतात मला सांगताना आनंद वाटतो मी महिंद्रा अँड महिंद्राशी बोललो आणि त्यांची गुंतवणूक या नाशिक मध्ये आणण्याचं काम मी केलं त्यांनी या ठिकाणी पंधराशे कोटी रुपयाची गुंतवणूक करायचा निर्णय घेतला आज ती इंडस्ट्री आल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उद्योग येणार आहेत आणि त्या माध्यमातन बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे त्याच वेळी आता आम्ही प्रयत्न करतो आणि मला विश्वास आहे कारण हा नाशिक फळबागांनी बहरलेला जिल्हा आहे या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारचं पीक आपल्याकडे होत या पिकावर कुठेतरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रक्रिया झाली पाहिजे याकरता नाशिकमध्ये फूड पार्क नाही आहे फूड पार्कच्या माध्यमातन एकीकडे शेतकऱ्यांना फायदा मिळतो फूड पार्कच्या माध्यमातन दुसरीकडे सामान्य माणसाला रोजगार मिळतो आणि म्हणून आम्ही आता रामदेव बाबांना विनंती केली आहे आणि मला विश्वास आहे कारण रामदेव बाबांनी सर्वाधिक गुंतवणूक ही महाराष्ट्रात केली आहे लवकरच या नाशिक मध्ये देखील रामदेव बाबांच्या माध्यमातन फूड पार्कची सुरुवात ही आम्ही करू आणि नाशिकच्या जनतेला त्या ठिकाणी आमच्या फळबागा करणाऱ्या लोकांना निश्चितपणे या ठिकाणी कृषी प्रक्रियेचा फायदा देऊ बंधू भगिनींनो आपलं विमानतळ आहे ते विमानतळ चांगलं झालंय पण त्या ठिकाणी वाहतूक सुरू होत नाही ही वाहतूक सुरू झाली पाहिजे या करता केंद्रीय मंत्रालयाशी मी बोललो आहे मला विश्वास आहे लवकरच या ठिकाणी विमानाची वाहतूक देखील सुरू होणार आहे या ठिकाणी विमानाची वाहतूक सुरू झाली तर त्यातनं देखील उद्योगाला चालना मिळणार आहे आणि हे सगळं करत असताना आपल्या देशामध्ये माननीय मोदी साहेबांनी स्किल इंडिया कौशल्य प्रशिक्षणाचं या ठिकाणी ब्रिद वाक्य दिलं कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातनं आज मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो आम्ही कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केली बंधू भगिनीं न केवळ कौशल्य प्रशिक्षण करून चालणार नाही या गरीबाला त्या ठिकाणी कर्ज देखील मिळालं पाहिजे ते कमी व्याजाचं मिळालं पाहिजे मोदीजींनी मुद्राची योजना सुरू केली मोदीजींनी सांगितलं मुद्राची योजना ही कशी योजना आहे जो छोटा छोटा माणूस आहे हात ठेलेवाला आहे पान ठेलेवाला आहे चहा ठेलेवाला आहे स्कूटर मेकॅनिक आहे मोटर मेकॅनिक आहे आय टी आय शिकलेला आहे अशा प्रत्येक गरीबाला त्या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे तो जर बँकेमध्ये गेला तर बँकेचा चपराशीच त्याला आतमध्ये दे येऊ देत नाही चुकून आतमध्ये गेला बाबू मॅनेजरला भेटला त्याला सांगितलं छोटासा धंदा कळायचा मला कर्ज दे तो बाबू मॅनेजर त्याला विचारतो तुझ्या जो तारण आहे का तो म्हणतो तारण नाही आहे मग गॅरंटर आहे का तो म्हणतो गॅरंटर नाही आहे मग तो मॅनेजर बाबू त्याला म्हणतो हम कोण ही बँक तुझ्याकरता नाही आहे तू बाहेर चालला जा मोदीजींनी सांगितलं चालणार नाही एक लाख वीस हजार कोटी रुपये मुद्रा योजनेच्या माध्यमातून बँकांना दिले आणि सांगितलं हा जो छोटा छोटा माणूस आहे हा चहा ठेलेवाला आहे पान ठेलेवाला आहे हात ठेलेवाला आहे स्कूटर मेकॅनिक आहे मोटर मेकॅनिक आहे पंक्चरवाला आहे रिवाइंडिंग करणार आहे आयटीआय शिकलेला आहे अशा प्रत्येक तरुणाला दहा लाखापर्यंतच कर्ज बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं द्यायचं आणि मागच्या वर्षी एक कोटी तरुणांना बँकेचा मॅनेजर म्हणाला जो मॅनेजर म्हणायचा हम आपके है कोण तो मॅनेजर म्हणाला हम साथ साथ है आता तुम्हाला दहा लाखाचं कर्ज द्यायला मी तयार आहे एक कोटी लोकांना त्या ठिकाणी कर्ज देण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या योजनेच्या माध्यमात झालं बंधू भगिनी ना? आता तर देशाच्या बँकांमध्ये पैसा आलाय नोटाबंदी नंतर ज्यांचा काळा पैसा होता ते बँकेमध्ये पैसे टाकले त्यांना वाटलं आपला पैसा बँकेत गेला तर गोरा झाला पण आमच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं आता बँकेत पैसा आला या पैशाचा पत्ता आम्हाला नको माहिती नव्हता हा पैसा आम्हाला सापडत नव्हता आता तुम्ही तो बँकेत आणला आता या पैशाचा मालक कोण आहे याचा पत्ता आम्हाला सापडला आता यातला चाळीस टक्के पैसा असा आहे की ज्या पैशावर आता टॅक्स द्यावा लागेल नाहीतर तो जप्त होणार आहे बँका पैशाने लबालब भरल्याबरोबर मोदीजींनी निर्णय केला त्या ठिकाणी मुद्रा योजने करता दोन लाख चाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली आणि त्या तरतुदीच्या माध्यमात खऱ्या अर्थानं पाच कोटी तरुणांना रोजगार मिळणार आहे आज या नोटाबंदी नंतर जो पैसा आला त्याच्यामध्ये लघु उद्योगाला कर्ज मिळत आहे महिलांना प्रसुती करता सहा हजार रुपये मिळत आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी करायची सुरुवात झाली आहे बंधू भगिनी नो देश बदलतोय महाराष्ट्र बदलतोय आता नाशिक बदललं पाहिजे अनेक लोक असं म्हणतात आमच्या नाशिककडे पाहणार कोणी नाही अनेक लोक म्हणतात नाशिकचा कोणी वाली नाही अनेक लोक म्हणतात आम्ही वेगवेगळ्या नेत्यांवर विश्वास टाकला पण कुठल्याच नेत्यांनी नाशिकला काही दिलं नाही मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे की या ठिकाणी एकदा माझ्यावर विश्वास टाका मी तर आज या ठिकाणी आपण म्हणत असाल तर मी या ठिकाणी अनाऊन्स करतो या ठिकाणी घोषणा करतो आजपासनं नाशिक मी दत्तक घेतो लोक असं म्हणतात मी नागपूरचा असल्यामुळे नागपूर दत्तक घेतलाय आजपासून ना सांगतो नागपूर दत्तक घेण्याकरता आमचे गडकरी साहेब पुरेसे आहेत ते नागपूर पाहून घेतील नागपूर मध्ये मला जायची आवश्यकता नाही आहे जर कुठलं असेल तर ते नाशिक आहे पाच वर्षामध्ये या नाशिकचा चेहरा बदलून दाखवेल पाच वर्षामध्ये तुमच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करून दाखवेल तुमचं भविष्य भवितव्य पाच वर्षात बदलवून दाखवेल पाच तोंड दाखवायला देखील या ठिकाणी येणार नाही बंधू भगिनी न मी तुम्हाला विचारतो मला नाशिक दत्तक देणार का मला नाशिक दत्तक देणार का एकदा मूठ होऊन सांगा भारत माता की भारत माता की भारत माता की मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही मला सत्ता द्या मी तुम्हाला विकास देतो एखादी सत्ता द्या तंगड्यात तंगडा अटकवू नका हे केवळ भारतीय जनता पक्षाला निवडून द्या चारही कमळ आपल्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी फुलवा एकदा कमळ फुललं की तुम्हाला विश्वास देतो नाशिक चाराचं चा सगळं वैभव हे परत आणून दाखवण्याचा शब्द हा देवेंद्र फडणवीस तुम्हाला देतो जय हिंद जय महाराष्ट्र राग सुनाने आय